नमस्कार, श्रद्धाज केक अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चॉकलेट केक विथ टायगर प्रिंट इफेक्ट. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर बघूया चॉकलेट केक. आता इथे मी घेतलेला आहे एक स्पॉन्ज, चॉकलेट स्पॉन्ज. त्याला मी 3 लेअर्समध्ये कट करून घेतलेला आहे. आता ह्या स्पॉन्जला मी पाण्याने सोक करून घेत आहे. हे प्लेन पाणी आहे, याच्यात मी कोणत्याही प्रकारचा इसेन्स वगैरे टाकलेला नाही आहे. इथे मी घेतलेली आहे व्हिप क्रीम. तर ही व्हिप क्रीम कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित सगळ्याकडे ही व्हिप क्रीम पसरून घ्यायची आहे. चॉकलेट केक आपण चॉकलेट गनाश पासून बनवणार आहोत. अमूल फ्रेश क्रीम व डार्क चॉकलेट पासून बनवलेलं हे चॉकलेट गनाश आहे. ह्याचाही व्हिडिओ मी खाली शेअर केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर व्यवस्थित सर्वकडे हा गनाश पसरून घ्यायचा आहे. खूप छान असा चॉकलेट केक आपण पाहणार आहोत आज. तर इथे मी सेकंड लेअर लावून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. ह्यावर सुद्धा मी फक्त पाणी पाण्याने सोक करून घेणार आहे. व्यवस्थित सर्वकडे सोक करून घ्यायचं आहे. स्पॉन्जी असा छान चॉकलेट केक. पुन्हा मी त्यावर व्हिप क्रीम घातलेली आहे, ती पॅलेट नाईफच्या सहाय्याने पसरवून घेत आहे. पुन्हा त्याच्यावर चॉकलेट गनाश आपण बनवलेलं छान असं डार्क चॉकलेटपासून बनवून घेतलेलं चॉकलेट गनाश आपण इकडे वापरत आहोत. मी थर्ड म्हणजे आपला लास्ट लेअर आहे हा, त्यालाही पाण्याने सोक करून घेत आहे. हा केक रेडी झाल्यानंतर, अर्धा किलोचा केक आहे आपला, तो तयार झाल्यावर खूप छान दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता इकडे मी पुन्हा व्हिप क्रीम घेतलेली आहे. इकडे जरा आपल्या लास्ट लेअरला मी जास्त व्हिप क्रीम वापरत आहे, कारण मला इथे क्रंबल कोटिंग करायचं आहे. व्यवस्थित क्रीम पसरून घ्यायची आहे सर्वकडे. अर्थात आपल्याला इकडे जर क्रंबल्स आपले थोडेफार राहिले असतील, बाहेर निघत असतील, तरी काही हरकत नाही आहे, कारण ह्याच्यावर आपण चॉकलेट घनाश घालून हा केक आपण कवर करून घेणार आहोत पूर्ण टॉपपासून. तर व्यवस्थित साईडला सर्वकडे क्रीम लावून घ्यायची आहे. इकडे पाहू शकता तुम्ही छान असा आपला चॉकलेट केक तयार होतोय. मी इकडे अमूल फ्रेश क्रीम व डार्क चॉकलेटच्या सहाय्याने बनवलेले हे गनाश, त्याची लिंक मी शेअर केलेली आहे. तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. त्याची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. सर्वकडे क्रीम लावून घ्यायची आहे पॅलेट नाईफच्या सहाय्याने. वर जी क्रीम आहे ती काढून घेते मी. तसेच मी इथे प्लॅस्टिक कार्डचा वापर करत आहे. आपण हा कार्ड आपल्या घरामध्ये असतो किंवा तुम्हाला इझिली मार्केटमध्ये किंवा शॉपमध्ये सुद्धा मिळू शकते. तर हे डेकोरेटिंग टूल आहे, इकडे वापरत आहे मी डेकोरेटिंग टूल. छान असा चॉकलेट केक. ही वरची जी पुन्हा क्रीम आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे प्लेन, पाहू शकता तुम्ही इकडे. आता मी इथे चॉकलेट आपलं घनाश पोअर करते, छान असं मेल्टेड आहे, खूप छान अशी शाईन आहे त्याला, पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित
सगळीकडे पसरणार आहे. मी फक्त टर्न टेबल आपलं फिरवत आहे, पाहू शकता तुम्ही. ते घनाश हळूहळू पूर्ण केकवर जात आहे. आता इकडे मी हे व्हाईट जेली घेतलेली आहे टायगर प्रिंटच्या इफेक्टसाठी. व्हाईट जेली घेतलेली आहे. तर आता मी काय केलेलं आहे, व्हाईट जेली मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होते, त्यामध्ये मी थोडीशी 1 टेबलस्पून व्हाईट जेली घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती व्यवस्थित ढवळून घेतलेली आहे. फक्त व्हाईट कलरचा यूज केलेला आहे मी. इकडे पाहू शकता तुम्ही, छान असा टायगर प्रिंट इफेक्ट आलेला आहे आपल्या केकला. तो केक मी आपल्या केक बेसवर काढून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. टायगर प्रिंट इफेक्ट खूप छान असा. इथे मी मल्टी कलर कोणतेही घेतलेले नाही आहेत, फक्त व्हाईट कलर म्हणजेच ती व्हाईट जेलीचा यूज केलेला आहे मी. पाहू शकता तुम्ही, छान असा चॉकलेट घनाश पूर्ण केकवर आहे आपल्या. टायगर प्रिंट इफेक्ट सध्या खूप लेटेस्ट छान ट्रेंड सुरू आहे. छान केक पाहू शकता तुम्ही. तर इथे मी बॉर्डर देत आहे. हे मोठं रोजचं नोजल आहे माझ्याकडे, त्याने मी जस्ट बॉर्डर देत आहे. इकडे पाहू शकता तुम्ही डेकोरेशनसाठी एक असं छोटंसं फूल काढलेलं आहे मी. इकडे पाहू शकता तुम्ही, खूप छान असा इफेक्ट आला आहे आपल्या केकवर. छान असा चॉकलेट केक आपला रेडी आहे विथ टायगर प्रिंट इफेक्ट, बघा. आता इथे मी माझ्याकडे डेकोरेशनसाठी आणलेले आहेत मी चॉकलेटचे छोटे छोटे क्रश. हे तुम्ही इथे कोणत्याही डेकोरेटिंग वस्तूचा वापर करू शकता. तुम्हाला येणारे प्रश्न कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.